आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचं षड्यंत्र रचत होते, त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या खोलीत बैठकाही घेतल्या होत्या, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं असा खळबळजनक दावा भाजपचे नेते नितेश राणेंनी केलाय. तसंच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा आवाज काढून आदित्य यांची नक्कलही केली. आता उद्धव ठाकरेंची तब्येत बरी होणार नाही, माझ्या वडिलांची तब्येत बरी होणार नाही म्हणून आदित्य ठाकरेला स्वतः मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र आदित्य ठाकरे रचत होता महाविकास आघाडीच्या लोकांशी बोलण्याचे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी विरोध केला म्हणून ते सगळं प्रकरण थांबलं. जसलोकच्या कुठल्या रूममध्ये बसून ह्या बैठका व्हायच्या सीसीटीव्ही सकट मी तिथे दाखवू शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.